माझ्या नावाचा अर्थ रोशन या नावाचा अर्थ आहे प्रकाश, जो अंधकाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे, तिमिराकडून उजेडाकडे जाण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे, म्हणजेच रोशन. मला कुणी आजपर्यंत प्रश्न विचारला नाही, तू प्रश्न विचारलाय, मला आनंद झाला बरं का. तुम्ही मुलाखत कावर घेता? मला लोकांशी संवाद करायला खूप आवडतो, लोकांच्या भावना जाणून घ्यायला खूप आवडतात, मुलांची सुप्त गुंडाळ्या जागे करायला खूप आवडतं, कारण की आईबापांना सध्या ती सवड नाही आहे. ज्यावेळेस आईबाप एखाद्या कंपनीत निघून जातात त्यावेळेस मुलगा झोपलेला असतो, ज्यावेळेस आईबाप कंपनीतून येतात त्यावेळेस पण मुलगा झोपलेलाच असतो, मग मुलांशी बोलायचं कुणी? मग माझा वेळ काढतोय, त्या मुलांना भेटतोय, मी त्यांना बोलतं करतोय, त्याला चालतं करतोय, त्यांना प्रश्न विचारतोय, त्यांच्यातले सुप्त गुण जागा करण्याचा प्रयत्न करतोय, हलून हलून जागा करण्याचा प्रयत्न करतोय की मुलांना उठा आणि जो अंधकार तुमच्या जीवनात आलाय तिंद्राकडे जाण्याची वेळ आली, त्याच्याकडे जाण्याची वेळ आली. तुमचं नाव रोशन असं का ठेवलं? माझं नाव रोशन का ठेवलंय यार, मी तो पूछना पडेगा यार घरवाल्यांचं. कदाचित त्यांना कळालं असेल की हा जीवनात खूप रोशन होणार आहे, खूप प्रकाश लोकांना देण्याचा प्रयत्न करणार आहे, हे त्यांना कदाचित 20-30-25 वर्षापूर्वी कळालं असेल, म्हणून कदाचित त्यांनी माझं नाव रोशन ठेवलं असेल. अजून काही प्रश्न आहे? तुम्ही तुमच्या मनात असा विचार नाही आला का की लोकांनी आपली आपल्याकडे येऊन आपली मुलाखत घ्यावी असं? आपण आहे ना एक युट्यूबर येत आहेत ना, ते क्वेश्चन काढाल, त्यांना असा प्रश्न पडला की रोशनला विचारायला प्रश्न काय काढावे, हा एवढा बोलतो याला विचारायला प्रश्न काय काढावेत असा प्रश्न त्याला पडलाय, म्हणून गेला तो 15 दिवसापासून आहे ना माझं त्याचं बोलणं झालं, तो प्रश्नच काढतोय. कळलं तुला? तो अजून प्रश्न काढतोय का, याला प्रश्न काय विचारावा? तू मला म्हणे प्रश्न काढून द्या, म्हटलं दादा प्रश्न तू विचारणार आहे, प्रश्न तूच काढ, येईल ती येईल तर लवकरच ती मुलाखत येईल. मला पण आनंद आहे, आय एम सो एक्साइटेड अबाउट दॅट थिंग, समवन केम इन माय हाऊस अँड टेकिंग इंटरव्ह्यू, ही विल डेफिनेटली आस्क मी सम क्वेश्चन्स, आय विल गिव्ह अँसर ऑफ दॅट क्वेश्चन्स, म्हणजे मला पण मजा येणार आहे, लेकिन देखेंगे. तू 15 दिवसापासून काय क्वेश्चन करत असेल तर देव जाणो. बरं, या गोष्टीकडून आपण परत इंटरव्ह्यूवरती येऊयात. भाई मला आवड आहे, हम जहाँ पे भी बैठते ना वहाँ पे चालू हो जाते. बरं, या कृष्णाला विचार गेला, अर्धा तास तुम्ही घरात नव्हते, त्याच्या आधीच मी त्याचं चालू केलं होतं, मी प्रश्न विचारत होत्या काय होतं माहिती का, प्रश्न विचारले पाहिजे मुलांना. मी पण सगळ्यांना सांगतो, घरच्यांनी घरच्या पोरांना प्रश्न विचारले पाहिजे, पोरांना बोलतं खरा. मोबाईलमुळं जे मुलांचा सपाटा जो झालाय ना, त्याचं वाटोळं झालं आहे मुलांचं, मुलांना बोलतं खरा. ज्याला ज्यांचे मुलं बोलत नसेल ना त्यांनी मला फोन करा, हां मी डेफिनेटली त्याला बोलायला शिकवतो. आपल्या चॅलेंज कदाचित असेल, तू जीन्स म्हणतात ना, जीन्स मध्येच आहे घरच्यांपासूनच आहे, मम्मी अनुवांशिक जिनेटिक प्रॉब्लेम त्याला म्हणतो, ते मम्मी पप्पा पासूनच आहे. तुझं काय भाई? मला सिंगर पण बनायचंय आणि डॉक्टर पण बनायचंय. यार एक एक पकड के चल नाही यार, यायचंय डॉक्टर नाही नाही, महत्वाची गोष्ट आहे हे, सुप्त गुण जागे झाले पाहिजे. गाणं म्हणते का सोपी गोष्ट नाही आहे, तिसं जोक मध्ये बोललो मी, पण सिंगर पण हो आणि डॉक्टर पण हो, असे भरपूर डॉक्टर आहेत, त्यांनी डॉक्टर की सोडून दिली नंतर सिंगर झाले, असे भरपूर सिंगर आहेत त्यांनी सिंगर की सोडून नंतर डॉक्टर झाले. ते गरजेचं आहे, पोरांना बोलतं करा. आणि हे दोघं जे भाऊ बहीण आहेत, हे दोघांसाठी आदर्श आहेत. त्यांचं पियानो वाजवणं असेल, त्यांचं तबला वाजवणं असेल, त्यांची सिंगिंगची कॉम्पिटिशन असेल, तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल, तुम्हाला ते कळेल. बघा, आपल्या पोरांना बोलतं करा, आपल्या पोरांना नॉलेजेबल करा, नॉलेजलेस तरुण घडू नका. ओके, होत आहे चाबूक केडर से गदा भी खुर्ची पे बैठ नसे जाता है, बरोबर की नाही? आपण को जंगल के शेर बनना है, सर्कस के नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे जो दोघं जे आहेत हे मला सर्कस मधले नाही खरे जंगलाचे शेर वाटतायत, आणि असे जंगलाचे शेर घडवण्याचा प्रयत्न तुम्ही करा. आनंद झाला मला, तू माझा सारथी आज झाला, नाही खरंच आज माझा सारथी झाला. आणि मधुमिताशी माझी तिसरी वेळ आहे, आता चांगली बोलते हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांचा एक व्हिडिओ चांगला व्हायरल झालाय, माझ्या मते 2 दिवसात परत मी महा 10-12 लाखाचे इम्प्रेशन युट्यूबकडून त्याच्यावरती पडले, 40,000 त्याच्यावरती व्ह्यूज आलेत, चांगला रिस्पॉन्स त्यांच्या व्हिडिओला भेटलाय. असाच रिस्पॉन्स दोघांचा जो सारथी आहे आज माझा, आमच्या दोघांचा जो सारथी आहे कृष्णा, आमच्या व्हिडिओला पडावा, चांगले इम्प्रेशन पडावेत, चांगल्या व्ह्यूज या व्हिडिओला यावा. आणि तुम्ही दोघांनी जो मला वेळ दिलाय
तो माझ्या जीवनासाठी खूप महत्वाचा असेल. कदाचित जर त्या इंटरव्ह्यू घ्यायला तो इंटरव्ह्यू युट्यूबवर आला तर नक्कीच त्या इंटरव्ह्यू मध्ये दोघांचा उल्लेख मी करेन. कारण की आतापर्यंत सगळ्यात भारी आणि नॉलेजेबल जी मला वाटली असेल तर ती फक्त ही इंटरव्ह्यू होती.